या धबधब्याचं महात्म्य म्हणजे असं आहे, कपिलाधार पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो शिवराजा सुपात्र। तर या ठिकाणी मन्मथस्वामींची जी जिवंत समाधी आहे ती 459 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे, आणि याच परंपरेनं चालत आलेला हा जो निसर्गरम्य वातावरण परिसर जो आहे ना, तो श्रावण महिन्यामध्ये पूर्ण असा भरभरीत आणि घवघवीत दिसून येतो। तर कशामुळं पूर्वेकडून या शिवगंगा वाहे आणि उत्तरेस आहे भागीरथी, तर पूर्व दिशा जर म्हणलं तर ही कली मोठी धार जी आहे ती पूर्व दिशा, आणि उत्तर दिशा म्हणलं तर ही छोटी धार आहे ती उत्तर दिशा। अशा या दोन्ही दिशेकडून जी धार वाहत असते त्याला पूर्वेकडून या शिवगंगा वाहे उत्तरेस आहे भागीरथी असं शिवगंगा आणि भागीरथीचं महत्त्व आमच्या मन्मथ माऊलीनं किंवा कपिल मुनीनं या ठिकाणी असं यांना लावून दिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्याच्या अगोदर म्हणा किंवा 7 जूनला म्हणा पाऊस जर पडला, त्याच्यानंतर जरी श्रावण मासामध्ये जरी पाऊस भरपूर पडला, आणि ही जी दोन धबधबे आहेत ना ही जर भरभरून व्हायला लागले तर आपण असं समजायचं की आता आपल्याला पाऊस भरपूर झालेला आहे।